आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा जिम्मा खेळतो हे आपल्या लहानपणी आंब्याचे गाणे नक्की सर्वांनी गायले असेल आंबा या नावातच माधुर्य आहे आंब्र या संस्कृत नावात मस्त राजेशाही थाट आहे आंब्याला फळांचा राजा म्हणतात चव रंगरूप प्रत्येक बाबतीत आपला आब राखून असलेले हे फळ आहे आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे आंब्याच्या आगमनाची वर्दी आंब्याचा मोहोर देतो आंब्याच्या लगडलेल्या आमराईत दुपारी मस्त वाटते आंबा फळावर गीतेही आपल्याला ऐकायला मिळतात आंब्याला महाराष्ट्रात कोकणचा राजा असे म्हणतात एप्रिल ते जून हा या फळाचा मोसम असतो खरं तर आंब्याची चाहूल चैत्रातल्या डाळ कैरी कैरीच्या फण्यात सुरू होते चैत्रगौरीच्या हळदी थंडगार कैरीचे पणे उन्हामुळे तापलेल्या शरीराला थंडावा देते कैरीपासून आई तसेच आजी लोणची मुरांबा गुळांबा असे पदार्थ बनवतात कैरीच्या नंतर आगमन होते आंब्याचे खरं तर आंबा व आमरसनं आवडणारा मराठी माणूस या भूतलावर शोधावा लागेल कोणत्याही मराठी माणसाला आईच्या हातची पुरणपोळीने आमरस नक्की आठवत असेल अक्षय तृतीयेला आंब्याला खास मान दिला जातो उन्हाळ्याच्या सुट्टीत आंब्याचे निरनिराळे पदार्थ ठरवले जातात आमरसपुरी आमरसपोळी आमरस पुरणपोळी आमरस मांडे आमरस सरगुंडे महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रांतानुसार या आमरसाची सात संगत ठरते आम्रखंड आंब्याची आम मलईदार कुल्फी आंब्याचा शिरा मँगो पल्प मँगो फालुदा मँगो ज्यूस बर्फी मँगो आईस्क्रीम असे अनेक पदार्थ आंब्यापासून तयार केले जातात आंब्याच्या सीजनमध्ये आंबा कितीतरी प्रकारे सुखाचे क्षण घेऊन तुमच्यासमोर उभा असतो गरज असते फक्त ते क्षण जगण्याची जगाच्या आंबा उत्पादनापैकी छप्पन्न टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते भारतात आंब्याच्या जवळपास तेराशे जातींची नोंद आहे परंतु पंचवीस ते तीस जाती या व्यापारी दृष्ट्या आहेत नीलम व हाफूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे गुजरात राज्यातील केशर हेवाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे दक्षिण भारतातील तोतापुरी आंध्र प्रदेशामध्ये बैंगनपल्ली उत्तर प्रदेशामध्ये दसेरी लंगडा दक्षिणेत नीलम पायरी मलगोवा या जाती अतिशय प्रसिद्ध आहेत आंब्याच्या रसात मुबलक प्रमाणात अ आणि क जीवनसत्व आहे आंबा वृक्ष स्निग्ध बलदायक सुककारक, पचावयास, जडवायुहारक हृदय आणि शरीराची कांती वाढवणारा असा आहे आंबा सर्व फळात श्रेष्ठ असून ह्याचे झाड साधारणतः तीस ते चाळीस फूट उंच वाढते आंब्याच्या वृक्षाची छाया शीतल व आरामदायक असते ह्या वृक्षाच्या सर्व भागाचा वापर करता येतो आंब्याचे झाड एकदा लावल्यास शेकडो वर्ष आपल्यास फायदा देऊ शकते तरी सर्वांनी घराजवळ एकतरी झाड लावावे रत्नागिरीचा हापूस आंबा हा तर त्याच्या अप्रतिम चवीमुळे पार साता समुद्रा पार जाऊन पोचला आहे